हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर अर्जुन आणि सायली आता फायनली त्यांच्या हनीमूनवरून रिटर्न आले आहेत आणि इथे अर्जुनचं वेगळंच काहीतरी सुरू आहे. म्हणजे तिकडचे माकडं आपण इकडे आणून काय झाडावर चढवले असते, आंबे काढायला लावले असते वगैरे त्याचं सुरू आहे. तो अजून त्याच झोनमध्ये. अजून खूप स्वागत दोघांचे राजश्री मराठीमध्ये पुन्हा एकदा. कसे आहात? फॅन्टॅस्टिक. मस्त कशी आहेस? मजा केली तुम्ही लोकांनी, है ना. आणि आजच आम्ही एपिसोड बघितला ज्यात मस्त दारूच्या नशेमध्ये काय काय करते. किती धमाल आली तोस एपिसोड शूट करताना आणि किती हसणं कंट्रोल केलंस? धमाल नाही, मला भयंकर टेन्शन आलं होतं कारण मी हे असं काहीतरी पहिल्यांदा केलंय, त्यामुळे मला खूप भीती वाटली होती आणि टेन्शनच खूप जास्त होतं. प्रत्येक शॉट झाल्यानंतर घाम फुटलेला असायचा मला, कारण प्रेशर, म्हणजे खूप एन्झायटी होत होती मला त्या पूर्ण सिक्वेन्समध्ये. आणि मी लिटरली काउंट करत होते की कधी संपेल, अजून आता हा रूममधला सीन बाकी आहे, दारू प्यायल्यानंतरचा बाहेरचा बाकी आहे. सो मी काउंट करत होते की हे संपावे लवकर, तेवढं प्रेशर होतं. म्हणजे मला असं वाटतं अमितनी ट्राय केलं असं तुला हसवायचं, पण नाही, तू त्या झोनमध्ये असशील पूर्णपणे. तसं हा मी वेड्यासारखी. हा, बट कारण कसं आहे, मी कंट्रोल करत होतो की मी हसायला नको इथे. म्हणजे कस तुझा होता त्याच्यामध्ये की किती कंट्रोल करायचं? सिरियस राहतो, सिरियस. अरे तुला हे सांभाळायचं, हिला मी कंट्रोल करत होतो की मला हसायचं नाही आहे, हसायचं नाही आहे. आणि अशी इच्छा होती खरंच पास होतो हिला, मग करिंगाण. आणि मला ॲक्च्युली झालं असं की एरवी कसं होतं, चल एखादा सीन आला केला, पण हा खूप मोठा सिक्वेन्स होता आणि त्यामुळे चेष्टेत सगळ्यांचं असं चाललेलं, तू खरंच पी म्हणे जुई तेव्हा तुला कळेल कसं होतं. आणि माझं असं झालेलं की बापरे कसं करायचं, कारण मला माहीत नाही आणि मला प्रेशर येतं ह्या सगळ्या गोष्टींचं. सो खूप तसंच टेन्शन आलं होतं, पण झालं एकदाचं झालं. आजचा एपिसोड मी बघितला हॉटस्टारवर आता येता येता, तेव्हा पूर्ण एपिसोडमध्ये तिचं ते सुरूच आहे. म्हणजे मला असं वाटतं नेक्स्ट एपिसोडमध्येही तेच असेल. म्हणजे खरंच तू खूप दिवस, म्हणजे किती दिवस त्यामध्ये एक सीन होता, त्यात मला खरंच भीती वाटली होती. पण जुई, आय विल से दॅट शी वॉज क्वाईट डेअरिंग बाज, असं म्हणेन मी. ती हातगाडीवरती हिला उभं राहायचं आहे आणि मेन म्हणजे तो स्लोप आहे. माझी पण कसरत होती की स्लोपच्या पुढे मला राहायचं आणि हातगाडी सांभाळायची आहे, पण इतकं ट्रस्ट ठेवून तिथे उभं राहायचं विदाउट एनी सपोर्ट, तिथे हातगाडी कधीही पलटू शकते किंवा ती येऊ शकते, पुढे पडू शकते, इंजरी होऊ शकतात. पण हे डेअरिंग मध्ये चढलीवरती तू खरंच पेलीस की काय, थांब जरा. आणि त्याच्या आधी जे होतं, ती हातगाडी अशी तिरकी जाते स्वतःहून, तेव्हा इकडनं, हा, ती डायरेक्ट अशी जाते आणि ह्याला इकडनं पळून त्याच्या पुढे जाऊन थांबवायची होती ती. सो तेव्हा मला जास्त वाटलेली, कारण अशी तिरकी डायरेक्ट गेली गाडी आणि हा जर इकडनं पळून इकडे आला नसता तर ती डायरेक्ट पुढे दरीच आहे तिथे. त्यामुळे चाललो होता. पैसे देणारच चेष्टा वगैरे मस्करी खूप चालली होती, पण तेव्हा मला असं झालं होतं ना की ते पडणं आणि इंजुरी पेक्षा मला तो वाला सिक्वेन्स, त्याचं जास्त प्रेशर होतं. त्यामुळे मला असं झालं होतं की चल अशी तो पडीन, लागेल, दुसरं काय होणार आहे. पण खूप टेन्शन होतं. सायली गेली खाली पडली आणि हाडाची कला, कारण ती रिअल लाईफमध्ये सुद्धा त्याची स्ट्रॉंग आणि बोलतात ना धाडसी आहे, जे आम्ही हा दहिणी सिक्वेन्समध्ये पण बघितलं. सरसर सरसर चढली भाई जुई वर आहे. तुम्ही मस्करीत बोलते की तिकडची माकडं आणून तुम्ही ते आंब्याच्या झाडावर वगैरे चढवणार, पण इतकं मला असं वाटतं पहिल्यांदा असं मालिकेत पाहायला मिळालं असं की आऊट स्टेशन जाऊन छान ते शूट करतायत, असं पहिल्यांदा मी तरी बघितलं आहे. पण किती धमाल आली सुरुवातीला जेव्हा कळलं की माथेरानला जायचं बाबा, चला बॅग पॅक. मला मजा आली होती कारण मला आधी खूप वेगवेगळी डेस्टिनेशन्स ठरली होती, लांब लांबची आणि मोठी मोठी, पण नंतर मग आम्ही, हा, म्हणजे सगळी डेस्टिनेशन म्हणजे राईट फ्रॉम काश्मीर, स्वित्झर्लंड वरून काश्मीरला आलो, काश्मीर वरून महाबळेश्वर वाईला आलो, तिकडनं तपोळा तिकडे आलो आणि तपोळ्यावरनं आम्ही माथेरानला सेटल झालो. त्यामुळे झालं असं होतं की चला आता जातोय कुठेतरी, बट माथेरान कारण कर्जतच्या जवळ आणि माझ्या अगदीच गो टू वाली प्लेस होती माथेरान, त्यामुळे मला जरा. तुम्ही पोहोचलात की सांगा मी. हा, लिटरली मी तशीच निघाले आणि मी रात्री आधीच कर्जतला जाऊन पोहोचले होते. हे सगळे लोक मुंबईवरनं 4 वाजता वगैरे निघाले आणि मी मस्तपैकी 7:30 वाजता ह्यांना कर्जतला डिरेक्टली भेटले. माझ्या घराच्या अगदी 5 मिनिटावर हे लोक आले होते, मग आम्ही गेलो वरती. सो माझ्यासाठी इट वॉज दॅट रिलॅक्सिंग, कारण मी माझ्या एरियात गेले होते. इलाक्यात तू गेला होतास, कसं वाटलं तुला? आधी मला तिच्या इलाक्यात जातोय म्हणजे बाबा बाबा दरारा असतो ना तिथे सायलीचा, मग खूप खूप भीती वाटली. पण माकडं ओळखीची होती हिची, ते मला बरं वाटलं, ते जरा फ्रेंडली माकडं माझ्या ओळखीची होती म्हणून संध्याकाळी जाते माथेरानला चहा प्यायला, म्हणजे ती माकड ओळखीची झाली ती, खूप सपोर्ट. पण माथेरानला जाणं म्हणजे खूप चांगलं होत आहे. मी सुद्धा लहानपणापासून माथेरान आमचा एक हॉलिडे पॉईंट ठरलेला होता, डोंबिवली टू माथेरान.
जास्त लांब नाही आहे. सो दॅट एव्हरी जे समर वेकेशन असतो आमचा माथेरानमध्ये असतो आम्ही. सो माथेरानचं एक वैशिष्ट्य हे असं होतं ना, तिथे गाड्या नाही आहेत, सो पोल्युशन झिरो आहे. आणि गोळे होते आमचे रिओ आणि ओरिओ, ते आमचे ठरलेले गोळे. सो त्यावरती मार्केट खाल्ले त्या एपिसोडमध्ये पण खूप मजा आली माहिती आहे. तो रिओ तर माझा इतका गोड होता ना, सिरियसली खूप छान गोडा होता तो. हे सगळं तर गंमत जम्मत झाली, पण आत्ता मालिकेत आम्हाला काय पाहायला मिळणार, कारण का अर्जुन तर त्याही रूपात प्रेमात पडला आहे तिच्या, तर आत्ता अजून काय ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला पाहायला मिळणार की जवळ येणार की नाही. आता व्हॅलेंटाईन्स डे जवळ येतोय, आम्ही असं आशा पकडू का की असं होणार आहे काही? पकडा तुम्ही आशा, पकडा निराशा, पकडा अजून काय काय पकडायचं पकडा. आम्हालाच माहित नाही कसं आहे व्हॅलेंटाईन्स डे आपण म्हणू शकतो की प्रेम म्हणजे आपण म्हणतो की नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तेवालंच प्रेम असतं असं नाही. व्हॅलेंटाईन इज समथिंग की जिथे प्रेम असतं, मग ते कोणीही असू शकतं. मित्रांमध्ये पण प्रेम असतं, मैत्रिणींमध्ये असतं. तर हा वीक आमचा एक वेगळ्या लेवलचा मैत्रीचा वीक असणार आहे असं मी सांगेन. आणि माझी आणि अर्जुनची मैत्री किंवा अर्जुन चैतन्याची मैत्री, ह्या शोमधले जे रिलेशन्स आहेत ना, ते एकमेकांशी कसे घट्ट आहेत ते तुम्हाला ह्या वीकमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे एकही वीक एकही एपिसोड मिस करू नका. म्हणजे काय रिलेशन असू दे, व्हॅलेंटाईन डेला डोक्यात आला की एकच असतं, प्रेम 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 आणि प्रेम. सो ते पण काहीतरी असेलच खास यामध्ये, ते बघा तुम्ही एपिसोडमध्ये काय तुम्हाला स्पेशल जे तुमच्या डोक्यात आहे ते तुम्हाला बघायला मिळते का. हां, पण तुम्हाला नक्कीच एक अनएक्सपेक्टेड इथे ट्विस्ट तर मिळणारच आहे, आणि तो खूप हार्ड हिटिंग असणार आहे. म्हणजे जी लोक खूप बिलीव्ह करतात ना रिलेशनशिप्सवर, फ्रेंडशिप्सवर किंवा इंटर इमोशनल रिलेशनशिप्स असतात, सो त्यांच्यासाठी हे खूप घाव घाव तसावाला आहे. हां, बरं झालं सांगितलं, आम्ही रेडी होऊन तो एपिसोड बघू आता. पण पहिल्यांदा तू ते सगळे सीन्स केले होते दारू वगैरे पिऊन वगैरे, पण असं एक इन्स्पिरेशन किंवा आपण एक बघतो ना की आपण कसं आपल्याला ते पडद्यावर साकारायचं आहे, कोणाला रेफरन्स घेऊन केलं होतंस किंवा रिअल लाईफमध्ये तुझ्या मित्रमैत्रिणींना असं कधी बघितलंस? रिअल लाईफमध्ये ना माझे मित्रमैत्रिणी कोणीच दारू पिणारे नाही आहेत, त्यामुळे आमच्या पार्टीला किंवा घरी असतं ना की अरे सगळं ट्राय करायचं आपण आणि सगळं नाही. माझे फ्रेंड्स तसे कोणीच नाही आहेत, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये तसे नाही आहेत, ज्यांच्या बरोबर मी खूप रेग्युलरली फिरते त्यातलं कोणीच नाही आहे. आणि रेफरन्स बघण्यासाठी पण वेळ नव्हता त्या दरम्यान, कारण आम्ही ज्या लेवलला शूट करत होतो ना, आमच्या नाईट शिफ्ट चालू होत्या, शिफ्ट एक्सटेंड होत होत्या, वेगवेगळी लोकेशन्स लागत होती, त्यामुळे रेफरन्स बघायला पण वेळ नव्हती. म्हणजे वेळ आणि रेफरन्स बघण्यासाठी मुळात ना मेंटली आपण स्टेबल पाहिजे. मी नव्हते, मी हललेले होते, मला भीती वाटत होती. छान झाला ही ऑलरेडी हललेली होती. मला नाही, मला खूप प्रचंड मला टेन्शन. म्हणजे आम्ही तेव्हा शूट करत होतो, थंड होतं बाहेर, खूप थंडी होती, गार होतं, आणि मी लिटरली एक एक सिक्वेन्स झाला ना की मला घाम फुटत होता. मला लिटरली घाम, म्हणजे फिल्म सिटीच्या सिक्वेन्सला पण मला, त्या हातगाडीच्या सिक्वेन्स नंतर मला घाम फुटलेला होता, रूमच्या मधल्या सिक्वेन्सला पण घाम फुटलेला होता, पार्टीमधल्या सिक्वेन्सला पण. त्यामुळे मला एन्झायटीच जास्त झालेली. आणि तुम्हा दोघांचंही कौतुक, कारण का आपण अशा ठिकाणी जातो जे आपण युज्युअल नाही आहे आपल्याला, आणि तिकडे जाऊन त्या लोकांना त्यांच्या पण थोडं प्रिव्हसीला सांभाळून आपण सगळं सीन शूट करून तिथे पण ऑडियन्स. आता मी बोलताना मला कळलं की तिकडची लोकं पण खूप एक्सायटेड आहेत तुम्हाला भेटा. एपिसोडमध्ये दिसलेत, म्हणजे काय झालं, हे प्रेक्षकांचं प्रेम असतं. सगळेजण आम्हाला भेटायला खूप एक्साइटेड होते. आम्ही आलोय हे कळल्यावरती लोकं यायला लागली शूट बघायला. आम्ही रात्री फिरायचो तिथे, तेव्हा माणसं यायची, कारण आम्ही दोनदा तीनदा दुकानांमध्ये गेलो तर तिथल्या लोकांनी पण आम्हाला ओळखलं. मग टुरिस्ट पण आले, रेसिडेंट्स पण आले, आणि झालं असं की सगळेजण ना कॅमेरात असे असे बघायचे सारखे. तर मग एका पॉईंटला सरांनी सांगितलं की तुम्हाला दिसायचं आहे ना, ठीक आहे तुम्ही सीनमध्येच या. सो मग आमच्या बाजूला चालणारी माणसं म्हणून, लहान मुलं अशीच आलेली म्हणून, असे सगळ्यांना सरांनी सीनमध्ये इन्क्लूड करत गेले. आणि ती सगळी माणसं जी ठरलं तर मगची फॅन आहेत, ती सगळी एपिसोडमध्ये दिसली आहेत. अरे धमाल धमाल, मी घोड्यावरनं चाललो होतो, मी आणि बाजूचा एक घोडा होता, त्यावरती तो जो घोडा माणूस होता तो बसलेला होता, आणि माझा का गोड टुक 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 चालत होता. मागून माहित नाही दोन बायका किंचर तो घोडा पळाला, म्हणजे घोडा सांभाळता येते थांबा तो. आणि वैशिष्ट्य माथेरानच्या लोकांचं प्रेम खूप आहे. आणि म्हणजे तिकडची लोक ठरलं तर मग या मालिकेला किंवा स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेला इतकं प्रेम करतात. स्पेशली ग्रुप होता बायकांचा तिथे, तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. त्या लोकांनी ना सिटीजन बायका होत्या, हो त्या लोकांनी एक एवढा मोठा एक एवढी मोठी पोएट्री लिहिली माझ्यासाठी. अर्जुन सुभेदारच्या नावावरती एक पूर्ण असं पोएट्री लिहिली, आणि ते सगळेच एकत्र बसून त्या हॉटेलमध्ये त्यांनी पूर्ण तो व्हिडिओ शूट केला, माईकवरती ती पोयम पूर्ण म्हणून दाखवली. ती अगदी म्हणजे खूपच गोड होती, मनाला असं स्पर्शून जाणारी ती कविता आहे. मी दाखवेन तुम्हाला ती कविता कधी.
कमाल एपिसोड झाला होता आणि ते सगळे एपिसोड आम्ही खूप एन्जॉय केले. आणि आता असं झालं की प्रेक्षकांचं अन्न वस्त्र निवारा आणि ठरलं तर मग मालिका म्हणजे टी व्हीवर. मी जिथे कुठे जाते आता बिल्डिंगमधनं हे एंटर केल्यावर वाचतं प्रत्येकानं अच्छा हा सिरियल सुरू आहे. तर हे प्रेम आहे आणि मालिका सुरुवातीपासून स्टॉपवर आहे. तुमचं कौतुक त्यासाठी आणि ऑल द बेस्ट पुढच्या भागांसाठी. तर आता अपकमिंग भागांसाठी काय अपील कराल प्रेक्षकांना, एक हक्काने काय सांगा? तुम्ही आजपर्यंत आता 1.5 वर्ष झालं, तुम्ही खूप 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 प्रेम दिलं आहेत आम्हाला. म्हणजे कधीकधी असं वाटतं ना की आमची तेवढी खरंच कुवत आहे की नाही, पण तुम्ही त्याहीपेक्षा खूप जास्त प्रेम दिलं तर त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही ह्यापुढे पण तुम्हाला तसंच एंटरटेन करत राहणार आहोत आणि तुम्हाला हवं आहे तेच तुमच्या शोमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे प्लीज एकही एपिसोड मिस करू नका. आणि आमच्यावर आणि आमच्या अख्ख्या शोच्या सगळ्या आर्टिस्टवर क्रूवर तुम्ही इतकं प्रेम करताय तेही तसंच राहू द्या. आणि बघत रहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. अर्जुनसाठी स्पेशली खूप कमेंट्स आहेत की बाबा आता बस झालं सायली, बिचारा तुझ्या प्रेमात आहे, त्याला सांगा कोणीतरी. असे आम्हाला प्रश्न पडतात, तुम्ही जाऊन सेटवर सांगा की खरंच प्रेम आहे बाबा त्याचं तुझ्यावर. ठीक आहे, ते आपल्याला लवकर दिसेल मालिका आहे शेवटी. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघांना. थँक्यू सो मच. थँक्यू.